खाद्य एवं औषधि प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आदम ने नागपुर में पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि खाद्य प्रशासन विभाग के मंत्री पद आने के बाद से हमारे विभाग द्वारा लगातार सुपारी भंडारण में राज्य में ठाणे, मुंबई, नागपुर के विभिन्न हिस्सों में कार्यवाही चल रही है। हाल ही में ठाणे में एक बैठक हुई है, आज नागपुर में भी एक बैठक हुई है। मिलावटी गुटखा की कालाबाजारी करने वाले पर कार्रवाई होगी, फिर भी कालाबाजारी नहीं रुकी तो मकोका की कार्रवाई होगी। फ्लेवर्ड तंबाकू पर रोक के दौरान हम पुलिस की मदद से कार्रवाई कर रहे हैं, धीरे धीरे एक दो महीने में हमें इसमें अच्छा बदलाव देखने को मिलेगा। साथ ही उन्होंने कहा कि विभाग में बड़ी संख्या में भर्तियां की जाएंगी, प्रतिनियुक्ति पर लोगों को नियुक्त किया जाएगा, 200 लोगों को अनुबंध के आधार पर नियुक्त किया जाएगा। आता नुकत्याच अपन पाहता हो की आपला छोटा विभाग FDA डिपार्टमेंटने काल परवा दुपारीचा जे साठा इथे आला होता ते पकडण्याचं काम एक चांगलं काम केलेलं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आता आमच्या तेव्हापासून मी ते हा डिपार्टमेंट माझ्याकडे आला तेव्हापासून आपण पाहतो की सतत ठाणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, सगळं या वेगवेगळ्या भागामध्ये आपण पाहतो की सगळं गुटखाचं असेल, सुपारीचं असेल, दुधाचं असेल, हा सर्व दृष्टिकोनातून आपला सगळे अधिकारी कामाला लागलेले आहेत। मी आता नुकत्याच ठाण्यामध्ये सुद्धा बैठक घेतलेलं आहे, मुंबईमध्ये सुद्धा बैठक झालेलं आहे, आता आपण आज नागपूरमध्ये सुद्धा मी बैठक घेत आहोत सगळ्या अधिकाऱ्यांचं। आणि सगळ्यांना मी त्या प्रकारे आपण डायरेक्शन आपण दिलेलं आहोत की वेगवेगळ्या विभागामध्ये सगळे अधिकारी कामाला लागलेले आहेत आणि यापुढे असं प्रकारचं काम होणार नाही मला तरी वाटते। आणि जे भेसळ करतील किंवा गुटखाचं जे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की व्यापार इथे सुरू आहे आणि जो कोणी इकडे गुटख्यामध्ये जर कोणी सापडत असतील तर त्यांना 1 ते 328 कलम आम्ही दाखल करू, ते जर होत नसेल तर मग त्यांच्यावर मोका लावायचा त्याचं काम मी मागे पुढे पाहणार। प्रतिबंधित आहे महत्वाचं म्हणजे सुगंधित तंबाखू असो, सुगंधित सुपारी असो, हा कोणता हे सगळं बँड आयटम आहे, तरी सुद्धा आमच्याकडे जे अधिकारी कर्मचारी कमी असल्यानंतर सुद्धा आम्हाला पोलिसच्या मदत घ्यावं लागते आणि पोलिसच्या मदत घेऊन आम्ही सर्व आतापर्यंत जे कारवाई आपण पाहतो आपल्याला दिसून येईल की मी आल्यानंतर पासून आपल्याला सगळं जे पकडण्याचं काम अधिकारी कामाला लागलेले आहेत हे सगळं आपल्याला दिसून येत आहे की हळूहळू आपल्याला 1-2 महिन्यामध्ये जरूर तुम्हाला दिसून येईल की काही ना काही फरक झालेला आहे आणि हे जे प्रमाण जे सतत जे या राज्यामध्ये चालू आहे ते कुठेतरी बंद होण्याचं काम यापुढे दिसून येईल। ते पदभरतीचं आता ते MPSCच्या माध्यमातून काय आपल्याला सिलेक्शन करावं लागतो त्याचा एक पद्धत असतो आणि त्या दृष्टिकोनातून ते अपॉइंटमेंट्स वगैरे आपण करण्याकरता आपण MPSCचे जे चेअरमॅन आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू, परंतु त्या व्यतिरिक्त बाकी काही लोकांना आम्ही डेपुटेशनवर आम्ही घेत आहोत, वेगळे डिपार्टमेंटचे आम्ही सगळं अर्ज वगैरे मागितलेलं आहे, त्या सगळं सिलेक्शन झालेलं आहे आणि लवकरच त्यांचे अपॉइंटमेंट करू आणि काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा जवळजवळ 200 लोकांना मला घ्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या लोकांना सुद्धा अपॉइंट करायचं काम माझ्या विभागाच्या माध्यमातून मी करणार आहोत। परंतु इथे जे भेसळ हे कुठेतरी बंद झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ॲक्शन फार मोठ्या प्रमाणामध्ये घेणार आहोत। आणि नुकत्याच आम्ही विधानसभेने पार केलेला एक बिल आहे की जे 272 आणि 273 हा राष्ट्रपती महोदय यांच्याकडे पडलेला आहे आणि ते जर बिल पास झालं ॲक्टमध्ये रूपांतर झालं तर मला वाटते आपल्याला या विभागामध्ये या राज्यामध्ये अशा प्रकारचं भेसळचं जे प्रमाण आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा क्रांतिकारक निर्णय होईल, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की लाईफ इम्प्रिझनमेंट आणि 1 लाखाच्या वर आपण दंड करता येतो असं प्रकारचं सुद्धा कारवाई या पुढच्या कालावधीमध्ये होईल असं मला तरी वाटतं।